कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. आम्ही इंद्रायणी साफ करतो इथे महिन्याच्या वारीला. दर महिन्याच्या वारीला इंद्रायणीची पूर्ण साफसफाई स्वच्छता करतात आणि चार वाऱ्यांना चंद्रभागेची साफसफाई करतो. आणि वरतून आम्ही लाईन बारीमध्ये लोक वारकरी असतात ना, त्यांना पाणी वाटतो. पाणी वाटून चहाची व्यवस्था करतो, खिचडीची व्यवस्था करतो. आणि हे आमचं आम्ही सर्व महिला स्वयंसेवक म्हणून काम करतो. किती किती जणी आहेत अशा? आम्ही 100 जणी आहेत. 100 जणी आहे. अरे वा. आणि मग चंद्रभागेचं कधी असतं? आता आषाढी एकादशी, आषाढी, कार्तिकी, मार्ग, माहीवारी आणि चैत्रवारी. मग तुम्ही सगळ्याजणी तिथे जाता. आता तुमच्या लक्षात आलं असेल की पायात काचा, कधी काटे, हे सगळं लागतं. तर माझी नम्र प्रार्थना आहे भाविकांना, किंवा चंद्रभागा आणि इंद्रायणी किंवा तीर्थस्थानांवरती ज्या ज्या नद्या आहेत तिथे जेव्हा आपण जातो तेव्हा आपण जर काळजी घेतली, खबरदारी घेतली, तर या तुमच्या आमच्या घरातल्या आईंना थोडा कमी त्रास होईल. किंबहुना प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या माऊलीला त्रासच होऊ नये. मग या आपल्या माऊलींपेक्षा वेगळ्या आहेत का? मग आपण काळजी घेऊया, आपण स्वच्छतेचं पालन करूया. माझी तुम्हाला नम्र प्रार्थना आहे की आपण स्वच्छता राखूया आणि आपल्या या सर्व तीर्थस्थानांचं महत्व अधिक स्वच्छ करूया. हा माऊली खरंय मला सांग, कारण तुम्ही सगळ्याजणी जाता, इतकं काम करता दरवर्षी, दर महिन्याला 100 100 जण. आम्ही तर दर्शन बारीला लोक थांबतात ना, दोन दोन दिवस कोणी थांबते, कोण 8 तास, कोण 14 तास, कोण 12 तास. पत्राची शेड भरलेलं असतात, तिथपर्यंत गर्दी असते. गोपाळपुरा म्हणून आहे पंढरपूर, गोपाळपुरा हो, पंढरपूरला. मग अचानक कुणाला चक्कर आली, अचानक कोणी पडलं दर्शन बारीत, तर आमची लोक त्यांना उचलतात, मदत करतात. तुमच्या ग्रुपचं नाव काय? विश्व सामाजिक सेवा. आणि अशा सगळ्या 100 जणी तुम्ही जेंट्स पण? पण किती मस्त, म्हणजे तुम्ही तिथे जाता आणि 24 तास काम झालं की रात्री आराम करतात. असं 24 तास काम दिवसासाठी वेगळे असतात. असं ग्रुप बनवलंय की सकाळी 5 ते 1 वाजेपर्यंत काम करायचं ठरून दिलेलं असतं प्रत्येकाला टाइम टेबल. मग संध्याकाळी दुपारी 1 च्या नंतर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत, परत 8 च्या नंतर रात्री 1 पर्यंत, परत रात्री 1 पासून सकाळी 8 वाजेपर्यंत. अविरत सेवा केलेला हो, कारण दर्शन बारीसाठी 24 तास लोक लाईनीत उभी असतात. मग त्या लोकांना खाणं पिणं सगळं पुरवायचं, कोणाला चक्कर आली, कोणाला काय झालं. म्हणजे तुम्ही तर मला एवढं करून ज्या महिला ते जे सेवा करून रिटर्न येतात ना, मग त्यांची एक संध्याकाळचा वेगळा राऊंड असतो झाडू घ्यायचा. आणि जो दिवसभर लोकांनी कचरा टाकलाय तो संपूर्ण झाड चंद्रभागेचा परिसर एक ठिकाणी सगळं गोळा करायचं आणि त्याची विल्हेवाट लावायची. रात्री असतं रोज 11-12 वेळेस की बरेच जण कळसाला नमस्कार करून पांडुरंगाचं दर्शन घेऊन येतात. बरोबर, सगळे परततात, पण नंतर सुद्धा तुम्ही काम करता. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.